झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा काल जेजुरीत मुक्काम होता। जशी माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते तसतशी विठुरायाच्या भेटीची ओढ आणखीनच वाढत चालली। जेजुरीमधल्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्ह्याच्या दिशेनं मार्गस्थ झाली। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी आज पहाटे जेजुरीमध्ये जाऊन माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं। या दोघांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी। पाहतोय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस या दोघांनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं। बाप आणि आई, बाप आणि माहेर पंढरी, माझे पहिल्यांदा विनोद तावड्यांना विचारूयात की तावडे सर, तुम्ही दरवर्षी येता आणि एक नेहमीच एक प्रसन्न क्षण असतो माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेणं, आज काय अनुभव? मी दरवर्षी ज्यावेळी मी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतो आणि आज दिवसभर सगळ्या वारकऱ्यांच्याबरोबर चालतो, विठुनामाचा गजर करत चालतो, मनाला शांती मिळते, मनाला आनंद मिळतो आणि यासाठी वारंवार यावं, दरवर्षी यावं असा उत्साह या आजच्या दर्शन सोहळ्यातनं होतो। आज काय तुमचा एकूणच तावडे सरांसारखा अनुभव आहे? एकूणच माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर एक नवीन ऊर्जा माझ्यामध्ये तयार झाल्याची मला अनुभूती झाली आहे। एक अतिशय मनस्वी अशा प्रकारची शांती आणि त्यासोबत एक ऊर्जा या दोन्हीचा संचार झाला आहे आणि इथला सगळा परिसर, इथले भाविक, इथली मंडळी सगळं पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दर्शन हे या ठिकाणी मला होताना दिसतं। माऊलींच्या माध्यमातून अगदी पांडुरंगाच्या चरणी का होईना, काही वेगळं साकडं मागितलं तुम्ही? मी नेहमीच वारी देतो ते मला मनाला एक आनंद मिळतो, ऊर्जा मिळते, शांती मिळते। इथे येताना स्वार्थ राजकारण ह्याच्या पलीकडे जाऊन यायचं असतं आणि असा मानणारा मी खरं म्हणजे एक वारकरी आहे, पण काही न मागता मनाच्या शांतीसाठी इथे आले। फडणवीस सर, तुमचं काय म्हणणं? पांडुरंगाच्या चरणी काही मागायची आवश्यकताच नाही, एवढं दिलं आहे आणि भविष्यात देणार आहे, त्याच्यामुळे केवळ आशीर्वाद मागितलेत ते निश्चित मिळतील असं वाटतं। निश्चितच, म्हणजे आपण पाहिलं की तावडे सर आणि फडणवीस सर आता त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि एकूणच माऊलींकडे काय मागायचं, जे काही आहे ते समाधान चांगलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, जेजुरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।